नमस्कार मित्रांनो, ॲक्टिव्हिटी चिरे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन जवळ येत आहे आणि आपण दरवर्षी आपल्या शाळांमध्ये आपला हा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा आहे तो आनंदात उत्साहात थाटामाटात साजरा करत असतो आणि यावर्षी देखील आपण अशाच पद्धतीने उत्साहाने आनंदाने हा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम करणार आहोत. आणि मित्रांनो, हा कार्यक्रम यावर्षीचा करत असताना मी तुम्हाला काही अधिकची माहिती देणार आहे, अधिकचं काही नियोजन तुम्हाला मी सुचवणार आहे, जेणेकरून तुमचा हा जो स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम होईल जो तुम्ही करणार आहात तो निश्चितच अतिशय आनंददायी उत्साहवर्धक होईल आणि त्याचबरोबर संस्मरणीय असा ठरेल. त्यामुळं आजचा हा जो व्हिडिओ बनवणार आहे तुम्ही, या विषयावर आपला हा व्हिडिओ असणार आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या शालेय कार्यक्रमाचे नियोजन, याच्यामध्ये काही वेगवेगळ्या गोष्टींची माहिती मी तुम्हाला देणार आहे, जेणेकरून तुमचा हा जो स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आहे तो निश्चितच लक्षात राहील असा होईल. चला तर आता अधिकचा वेळ न दवडता आपण या विषयाची माहिती बघूया. तर मित्रांनो, येणारा 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम साजरा करत असताना आपण यावर्षी जर एखादी थीम निश्चिती केली आणि त्या थीमनुसार जर आपला स्वातंत्र्य दिनाचा सोहळा जर आपण पार पाडला तर ते नक्कीच एक वेगळा असा उपक्रम होईल, वेगळा असा कार्यक्रम होईल आणि जो ग्रामस्थांच्या पालकांच्या निश्चितच आठवणीत असा राहील. तर यासाठी मी काही विषय दिलेले आहेत, या विषयातील या थीम्स ज्या काय आहेत त्या तुम्ही तुमच्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी निवडू शकता. तर याच्यामध्ये पहिली थीम आहे ती म्हणजे स्वातंत्र्य संग्रामाचे वीर. तर स्वातंत्र्य संग्रामाचे वीर ही थीम आपण यावर्षी निवडू शकतो, ज्याच्यामध्ये आपण आपला भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे काही सर्व स्वातंत्र्य सेनानी झालेले आहेत, क्रांतिकारक झालेले आहेत, त्यांचे फोटोचं प्रदर्शन आपण या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी लावू शकतो किंवा त्यांचे माहितीपर फलक आपण दर्शवू शकतो किंवा आपल्या प्रत्यक्ष मुलांना त्या स्वातंत्र्य सेनानींच्या वेशभूषेमध्ये आपण त्या ठिकाणी उभं करू शकतो, जेणेकरून तो सोहळा जो आहे, आपला कार्यक्रम जो आहे, तो अतिशय चांगल्या पद्धतीने होईल, एक लक्षात राहण्यासारखं होईल. तर ही पहिली थीम आहे. त्यानंतर मित्रांनो, दुसरी थीम आहे की एक भारत श्रेष्ठ भारत. ही देखील थीम आपण यावर्षी निवडू शकतो. एक भारत श्रेष्ठ भारत या अंतर्गत आपण आपल्या भारतामधील ज्या काही वेगळ्या वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, प्रत्येक राज्याची एक सांस्कृतिक परंपरा आहे ती दर्शवण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करू शकतो, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचे वेशभूषा असेल, खाद्य पदार्थ वगैरे सगळ्या गोष्टी असतील, किंवा कर्नाटक, गुजरात असेल, मध्य प्रदेश, म्हणजे सगळे राज्य तुम्हाला जे काही पॉसिबल होईल त्या राज्यांच्या वेशभूषेमध्ये आपण काही मुलांना तिथे ठेवू शकतो किंवा संबंधित राज्यांच्या ज्या काही सांस्कृतिक परंपरा आहेत ते दर्शवणारे फलक आपण त्या ठिकाणी लावू शकतो आणि ती थीम आपण या ठिकाणी निवडू शकतो. यानंतर मित्रांनो, तिसरी आपली थीम आहे ती म्हणजे कोणत्याही विशिष्ट स्वातंत्र्य सैनिकाचे जीवन. तर या अंतर्गत मित्रांनो, आपण या कार्यक्रमासाठी एखाद्या स्वातंत्र्य सैनिकांची निवड करू शकतो, ज्याच्यामध्ये भगतसिंग असतील किंवा लोकमान्य टिळक असतील, महात्मा गांधी असतील, आणि त्यांच्या संपूर्ण जीवनचरित्राचा देखावा आपण या ठिकाणी सादर करू शकतो. मुलांच्या वेशभूषा असतील किंवा फलक असतील, बॅनर्स असतील, त्या माध्यमातून हे आपण या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर मित्रांनो, पुढची थीम मी निवडलेली आहे ती म्हणजे स्वातंत्र्य लढ्यातील एखादी महत्त्वपूर्ण घटना. तर मित्रांनो, आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण अशा घटना आहेत, त्या घटनांपैकी एखादी घटना आपण त्या ठिकाणी सादरीकरण करू शकतो. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशी देण्याचा प्रसंग असेल किंवा चले जावचं आंदोलन असेल, असहकार चळवळ असेल, म्हणजे असे भरपूर घटना आहेत, त्याच्यातील एखादी घटना आपण या येणाऱ्या 15 ऑगस्ट दिवशी आपण तिथे आपल्या कार्यक्रमा म्हणजे त्या ठिकाणी आपण सादर करू शकतो. तर ही देखील एक थीम आपण यावर्षी निश्चितच निवडू शकतो. त्यानंतर बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रसंग सादरीकरण. मित्रांनो, स्वातंत्र्य म्हटल्यानंतर निश्चितच आपलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव आपण अगोदरच घेतलं पाहिजे. तर या स्वातंत्र्य दिनादिवशी 15 ऑगस्ट जी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित देखील थीम आपण प्रेझेंटेशन नक्कीच देऊ शकतो आणि ते देखील आपल्या पालकांना, ग्रामस्थांना, उपस्थितांना आवडू शकतं. त्यानंतर आहे मित्रांनो, आत्मनिर्भर भारत असेल, स्वच्छ भारत अभियान यासारख्या ज्या शासकीय उपक्रम आहेत त्या देखील आपण या ठिकाणी थीम म्हणून निवडू शकतो आणि त्या अंतर्गत आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेऊ शकतो. त्याचबरोबर नुकताच मित्रांनो, आपल्या भारतीय संघाने T20 वर्ल्ड कप जिंकला आहे, त्याचबरोबर सध्या ऑलिम्पिक स्पर्धा चालू आहेत आणि ऑलिम्पिक स्पर्धामध्ये भारताने जे काही यश मिळवलेलं आहे, यावर्षी असेल किंवा याच्यापूर्वी यश मिळवलेलं आहे, तर त्या खेळाडूंचे फोटोज, पोस्टर्स, बॅनर्स असतील किंवा मुलांना त्या खेळाडूंच्या रूपामध्ये प्रेझेंट करणं असेल, यासारख्या गोष्टी आपण या ठिकाणी निश्चितच करू शकतो. तर मित्रांनो, आपला येणारा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन कार्यक्रम अधिक चांगला, आकर्षक करण्यासाठी आपण या वेगवेगळ्या थीम्स ज्या मी या ठिकाणी निवडलेल्या आहेत त्यामधील एखादी थीम तुमच्या स्तरावर तुम्हाला जे पॉसिबल असेल ती थीम तुम्ही निवडून त्या थीमशी रिलेटेड तुमचा हा जो स्वातंत्र्य दिनाचा सोहळा आहे तो इथे या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पार पाडू शकता. चला तर मित्रांनो, आता या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाच्या नियोजनामधला पुढचा भाग बघूया.
यानंतर मित्रांनो, आपण कोणताही कार्यक्रम करत असू, आपल्याकडे त्या कार्यक्रमाची रूपरेषा असणं खूप गरजेचं असतं. रूपरेषा असेल तर आपला कार्यक्रम अगदी प्रॉपरली चालू राहतो, म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत. त्यामुळे कार्यक्रमाची रूपरेषा असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये मी हा दुसरा मुद्दा घेतलेला आहे की कार्यक्रमाचा आराखडा किंवा रूपरेषा. तर मित्रांनो, तुम्ही तुमचा जो कार्यक्रम 15 ऑगस्ट या रोजी घेणार आहात त्याची एक रूपरेषा तुम्ही निश्चित करा, सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे काही कार्यक्रम तुमचे असतील त्याच्यामध्ये. तर या ठिकाणी मी काही कार्यक्रम सजेस्ट देखील केलेले आहे, ज्याच्यामध्ये कार्यक्रमाच्या आराखड्यामध्ये सुरुवातीचा भाग आहे, ज्याच्यामध्ये असणारे आपण गावामध्ये प्रभात फेरी काढतो, तर प्रभात फेरीचा भाग असेल. प्रभात फेरी होऊन आल्यानंतर आपण प्रास्ताविक, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक असतात ते कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतात. त्याच्यानंतर मान्यवरांच्या हस्ते, मुख्याध्यापकांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम असतो, राष्ट्रगीत गायन केले जाते, देशभक्तीपर गायन केले जाते, देशभक्तीपर घोषणा ज्या आहेत त्या घोषणा दिल्या जातात. तर हा सगळा सुरुवातीचा भाग आहे, तर याचं आपण प्रॉपर नियोजन करायचं आहे. तो रूपरेषा, ती रूपरेषा आपण या ठिकाणी निश्चित करून द्यायची आहे. त्याच्यानंतर सुरुवात झाल्यानंतर जो आपला मध्यभाग असणार आहे त्याची इथे माहिती बघूया. तर मित्रांनो, हा सुरुवातीचा भाग झाल्यानंतर, ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर मित्रांनो, जो मध्यभाग असणार आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण त्यावरच आपल्या संपूर्ण कार्यक्रमाची जी यशस्वीता आहे ती असणार आहे. तर या मध्यभागामध्ये आपण अनेक प्रकारचे कार्यक्रम घेऊ शकतो. तुम्ही नक्कीच तुमच्या शाळेमध्ये विविध कार्यक्रम घेत असाल, तर या ठिकाणी मी काही सजेशन केलेले आहेत, बघा तुम्हाला कसे वाटतात. ज्याच्यामध्ये पहिला कार्यक्रम आहे सांस्कृतिक कार्यक्रम. तर या ठिकाणी आपण 15 ऑगस्ट रोजी आपल्या शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम बसवू शकतो, ज्याच्यामध्ये नृत्य, गीत गायन, नाटक असतील, एकपात्री अभिनय असतील. एक तासाभराचा, 1.5 तासाचा, 1-8 कार्यक्रम आपण निवडून आपण ते नक्कीच या ठिकाणी यावर्षी सादर करू शकतो. त्याचबरोबर आपण स्पर्धा देखील घेऊ शकतो, जर सांस्कृतिक कार्यक्रम शक्य नसेल तर आपण विविध स्पर्धा त्या दिवशी घेऊ शकतो. वक्तृत्व स्पर्धा निश्चितच, भाषण स्पर्धा आपण 15 ऑगस्टला घ्यायच्या आहेत, एक ठराविक मुलांच्या, किंवा जर शक्य असेल तर सर्व जे काही पार्टिसिपेट करतील त्या सर्व मुलांच्या वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा असेल, चित्रकला स्पर्धा, रंगभरण स्पर्धा यासारख्या स्पर्धांचं आयोजन देखील आपण या ठिकाणी करू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, प्रदर्शन हा एक कार्यक्रम आपण नक्कीच करू शकतो. बघा, तर स्वातंत्र्य लढ्यातील छायाचित्रे असतील, स्वातंत्र्य सैनिकांचे फोटो आणि त्यांची माहिती असेल, विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे असतील, विद्यार्थ्यांच्या रांगोळ्या असतील, तर या सगळ्यांचा आपण प्रदर्शनाचा कार्यक्रम या 15 ऑगस्ट रोजी नक्कीच घेऊ शकतो. आधी 1-2-3 दिवस आपण आनंददायी शनिवार तर करणारच आहोत, तर त्या दिवशी तुम्ही मुलांचं चित्रकलाची स्पर्धा असेल किंवा रंगभरण स्पर्धा घेऊ शकता, आणि त्या चित्रांचं, रंगभरणच्या जे चित्र असतील त्यांचं प्रदर्शन त्या दिवशी घेऊ शकता. 15 ऑगस्टच्या अगोदर एखादा दिवस किंवा 2 दिवस आपण मुलांकडून रांगोळीच्या स्पर्धा घेऊ शकतो, त्या रांगोळीचं प्रदर्शन देखील आपण 15 ऑगस्टला ठेवू शकतो. आणि त्याचबरोबर या आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे काही सर्व स्वातंत्र्य सैनिक झालेले आहेत त्यांचे फोटोज असतील किंवा त्यांची माहिती असेल, तर ते देखील जर आपण आपल्या वर्गामध्ये एखाद्या हॉलमध्ये वगैरे जर आपण प्रदर्शन मांडलं तर नक्कीच ते देखील एक म्हणजे चांगली आयडिया होईल, उपस्थितांना ती नक्कीच आवडेल. त्यामुळं प्रदर्शनाचा जो कार्यक्रम आहे मध्यभागामध्ये तो तुम्ही नक्कीच घेऊ शकता. तर याच्यानंतर आहे मित्रांनो, देशभक्तीपर चित्रपट दाखवणे. तर 15 ऑगस्ट रोजी एखादा देशभक्तीपर चित्रपट आपल्या मुलांना, पालकांना, उपस्थित ग्रामस्थांना आपण दाखवू शकतो. प्रोजेक्टर वगैरे जर शाळेमध्ये सोय असेल, TV वगैरे, तर त्याच्यावर आपण नक्कीच या ठिकाणी दाखवू शकतो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा मनोरे आपण या ठिकाणी घेऊ शकतो, कवायत घेऊ शकतो, व्यायाम प्रकार घेऊ शकतो. पण मित्रांनो, व्यायाम प्रकार वगैरे आपण प्रत्येक शनिवारी वगैरे घेत असतो, या ठिकाणी विद्यार्थ्यांचं मनोरे जे असतं ते थोडंसं वेगळ्या पद्धतीची ॲक्टिव्हिटी असतात. फक्त मनोऱ्यांचं प्रॅक्टिस खूप करावं लागतं मित्रांनो, आणि प्रॅक्टिस करत असताना मुलांना कोणतीही शारीरिक इजा होणार नाही याविषयी आपल्याला काळजी घ्यावी लागते. त्यामुळं थोडी मोठी मुलं जर असतील तर त्या मुलांच्या माध्यमातून तुम्ही मनोरे सादरीकरणाचा कार्यक्रम घेऊ शकता. म्युझिकवर आधारित एखादं बॅकग्राऊंडला देशभक्तीकर म्युझिक गाणं लावायचं आणि त्यावर आधारित मुलांचे मनोरे, 1-5 मनोरे जर आपण घेतले तर तो देखील एक 1/2 तासाचा एक सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण शाळेमध्ये राबवू शकतो. मुलांना वृक्षारोपणाचं महत्त्व पटवून देऊन आपण उपस्थितांच्या हस्ते वृक्षारोपण या ठिकाणी घेऊ शकतो. त्याचबरोबर तंबाखूमुक्त आणि प्लास्टिकमुक्त शाळा या शपथ ज्या आहेत, किती 1-1 मिनिटं लागतील आपल्याला, तर उपस्थितांना आणि सर्व विद्यार्थ्यांना आपण तंबाखूमुक्त शाळा, प्लास्टिकमुक्त शाळा यासारख्या शपथ देखील मुलांना निश्चितच देऊ शकतो. तर मित्रांनो, आपला हा जो 15 ऑगस्टचा कार्यक्रम आनंददायी आणि संस्मरणीय असा करण्यासाठी याच्यातील काही कार्यक्रम तुम्ही नक्कीच तुमच्या शाळेमध्ये आयोजन करू शकता. या व्यतिरिक्त जर काही तुमच्याकडे आयडिया असतील आणि तुम्ही जर करत असाल याच्यापूर्वी केलेले असेल तर त्या देखील नक्की कमेंटमध्ये पोस्ट करा. आणि मध्यभागातील हा सर्व कार्यक्रम झाल्यानंतर मग शेवटी आपला
नेहमीप्रमाणे आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम असतो आणि वंदे मातरम या कार्यक्रमाची नेहमी आपण शेवट करायची असते. तर राष्ट्रीय गीत म्हणजे वंदे मातरम आणि आभार प्रदर्शन या गोष्टीने आपण या कार्यक्रमाचा सांगता करायचे. तर अशा पद्धतीने सुरुवात, मध्यभाग आणि शेवट यांचं प्रॉपरली नियोजन करून आपला हा 15 ऑगस्टचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आकर्षकरित्या किंवा संस्मरणीय असा या ठिकाणी करू शकतो. आता यानंतर मित्रांनो, या स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये अजून काही गोष्टी आपल्याला करता येतील त्याविषयीची या ठिकाणी माहिती बघूया. यानंतर मित्रांनो, 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये मी पुढचा घटक निवडला आहे, मुद्दा निवडला आहे, तो म्हणजे विद्यार्थी सहभाग. मित्रांनो, विद्यार्थ्यांचा सहभाग असल्याशिवाय कोणत्याही कार्यक्रमाला शोभा नसते, त्यामुळं निश्चितच 15 ऑगस्टच्या आपल्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या सहकार्यानेच आपल्याला सर्व कार्यक्रम करायचा असतो, त्यामुळे हा विद्यार्थ्यांचा सहभाग आपण घ्यायचा आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या काही आयडियाज असतील, कल्पना असतील, तर त्या व्यक्त करण्याची तुम्ही संधी द्या. मुलांना विचारा आपण काय करू शकतो वगैरे वगैरे. मुलांकडेही खूप बेस्ट आयडियाज असतात, फक्त कसं आपण त्यांच्याकडून त्या काढून घेतल्या पाहिजेत. त्याचबरोबर वर्ग सजावट असतील, शाळा सजावट असतील, किंवा या कार्यक्रमांचं नियोजन असेल, कार्यक्रमाची अंमलबजावणी करणं असेल, या सगळ्यांमध्ये मुलांचा सहभाग घ्या. मुलांनाही थोडीफार छोट्या छोट्या जबाबदाऱ्या द्या. या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जर तुम्ही मुलांकडून करून घेतलं तर ते देखील अतिशय चांगलं होऊ शकतं. तर सूत्रसंचालनाची जबाबदारी देखील आपण मुलांकडे देऊ शकतो. प्रत्येक कार्यक्रमाची म्हणजे सजावटीची वेगवेगळ्या भागाची आपण प्रत्येक मुलांकडे गटांकडे जबाबदारी नक्कीच देऊ शकतो. त्याचबरोबर मुलांच्या एक ठराविक मुलं निवडून आपण जर त्यांना स्वातंत्र्यसैनिकांच्या वेशभूषेमध्ये जर त्या दिवशी सादर केलं तर ते देखील निश्चितच आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवू शकते. त्यामुळं काही मुलांना आपण वेशभूषा करून या ठिकाणी सहभागी व्हायलाची संधी द्यायची आहे. आणि मग सांगितल्याप्रमाणे सूत्रसंचालन जर मुलांकडे दिलं तर निश्चितच आपले पालक ग्रामस्थ खुश होतील. फक्त मुलांकडून थोडीफार अगोदर आपल्याला चांगल्या प्रकारे त्याची तयारी करून घ्यावी लागेल. तर विद्यार्थ्यांचा सहभाग हा ॲक्टिव्हली आपल्याला या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये घ्यायचा आहे. आता यानंतर या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये आपण पुढील भाग बघूया. तर मित्रांनो, आता यानंतर हा कार्यक्रम, स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी साहजिकच आहे शिक्षकाचीही भूमिका तितकीच महत्त्वपूर्ण असते. आपण सगळेजण, सर्व शिक्षक अतिशय जबाबदारीनं आपण सर्वजण ही कामगिरी करत असतोच. तरीही मी काही फक्त मार्गदर्शनपर किंवा माहितीसाठी या ठिकाणी काही मुद्दे लिहिलेले आहेत, तर ज्याच्यामध्ये आहेत की विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे. प्रत्येक विद्यार्थ्याला जर आपण जबाबदारी देणार असू तर त्यानुसार विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन करणे असेल, किंवा सूत्रसंचालन मुलांना दिलं तर त्याचं मार्गदर्शन करणे असेल, वेशभूषा असेल तर मुलांना वेशभूषा निवडून देणे, त्याच्यासाठीचं साहित्याची कुठून जमवाजमव करायची, यासारख्या गोष्टींची आपण मुलांना मार्गदर्शन केलं पाहिजे. त्याचबरोबर कवायत संचालन असेल, घोषणा देणे असतील, समूह गीत गायन असेल, जर तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रम बसवणार असाल तर या ठिकाणी सगळी कामंही शिक्षकांनाच करावी लागणार आहे जबाबदारीनं. त्यामुळं मुलांना चांगल्या पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शन करावं लागणार आहे. त्याचबरोबर 15 ऑगस्टचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सजावट वगैरे या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला जे काही साहित्य लागणार आहे ते देखील उपलब्ध करून द्यावं लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्यक्रमाचं आयोजन आणि संयोजन करणे, कारण पूर्ण जो कार्यक्रम असतो तो होलसोल आपण शिक्षकांनाच विद्यार्थ्यांच्या पालकांच्या सहकार्याने करायचा असतो. त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या कार्यक्रमाचं नियोजन तुम्ही प्रॉपरली करा, की तुम्ही एक बेसिक गोष्ट ठरवा की तुम्हाला आपल्याला काय काय करायचं आहे या 15 ऑगस्टच्या दिवशी. तुमच्या शाळास्तरावर, तुमच्या विद्यार्थी संख्येवर, या सगळ्या गोष्टींवर हे सर्व अवलंबून असणार आहे. त्यामुळं प्रॉपरली एक नियोजन करा आणि त्याच्यानुसार मग आपण प्रत्येक गोष्टाची जबाबदारी घेऊन घेऊन आपण ते कार्यक्रम या ठिकाणी करू शकतो. तर ह्या कार्यक्रमामध्ये आपली ही भूमिका तितकीच महत्त्वाची असणार आहे. आता यानंतर मित्रांनो, शिक्षकाची भूमिका आपण बघितलीच, पण आता सजावटी संदर्भात मी तुम्हाला काही आयडियाज देणार आहे त्या इथे बघूया. मित्रांनो, 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम साजरा करत असताना शाळेची सजावट ती देखील तितकीच महत्त्वाची असणार आहे. शाळेची जर सजावट चांगल्या पद्धतीने केली तर त्याचाही येणाऱ्या पाहुण्यांवर, उपस्थितांवर चांगला इम्पॅक्ट पडतो. तर त्याच्यामध्ये पहिली मेन आयडिया म्हणजे शाळेची सजावट जर शक्य झालं तर तिरंगी झेंडा, आपला जो तिरंगी रंग आहे त्या रंगात जर आपण केली, जर तुमचं कलरिंग वगैरे रंगकाम प्रस्तावित असेल तर थोडंफार आपण तिरंग्याच्या रंगामध्ये जर कलरकाम केलं तर हे बेस्ट होऊ शकतं. त्याचबरोबर पताका, रांगोळी घालणे असेल, माळा वेगवेगळ्या असतात बघा, त्यासारख्या वापरणे जेणेकरून शाळा आकर्षित देखील. प्रत्येक दरवाजाला एखादी माळा लावणे किंवा तिरंगी पताका लावणे असेल वर्गांमध्ये, किंवा जिथं आपण प्रत्यक्ष साजरा कार्यक्रम करतो त्या ठिकाणी असेल, किंवा सर्व ठिकाणी म्हणजे जिथं गरजेचे आहे त्या ठिकाणी आकर्षक रांगोळी घालणे असेल, यामुळं निश्चितच कार्यक्रमाची शोभा वाढते, शाळा सुंदर दिसते. आकर्षक फलक लेखन करणे शाळेच्या बाहेरच्या नोटीस बोर्डवर किंवा बाहेर एखादा बोर्ड असेल तर त्याच्यावर 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाविषयी एक आकर्षक असं फलक लेखन आपण करू शकतो, ते देखील आपल्या या कार्यक्रमामध्ये नक्कीच इम्पॅक्ट पाडू शकतं. त्याचबरोबर स्वातंत्र्यसैनिकांची चित्रे लावणे, जसं मी मगाशी म्हटलं की स्वातंत्र्यसैनिकांची चित्रांचं प्रदर्शन आपण करू शकतो. जर ते शक्य नसेल तर काही चित्र
आपण प्रिंट वगैरे काढून आपण शाळेमध्ये वगैरे लावू शकतो, त्यांची माहिती असेल, त्यांचे नाव असेल, तर हे देखील आपण या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वपूर्ण घटनांची झलक दाखवणारी बॅनर्स लावणे. जर कोणी डोनर अवेलेबल झाला आपल्या स्तरावर, तर स्वातंत्र्य लढ्यातील ज्या काही महत्त्वपूर्ण घटना आहेत त्यांचे फोटोज आपण प्रिंट करून ते बॅनर्स वगैरे आपण नक्कीच लावू शकतो. त्यामुळे देखील आपल्या कार्यक्रमाची शोभाही वाढू शकते. त्याचबरोबर मुलं तर शाळेच्या युनिफॉर्ममध्ये असणारच आहेत, त्याचबरोबर जर मुलांना ॲडिशनल आपण गांधी टोपी प्रत्येकाला मुलांना जर दिली तर तेही जरा थोडंफार म्हणजे मुलां चांगली दिसतात आणि आपल्या काय म्हणतो आपण कार्यक्रमाची शोभा निश्चितच त्याच्यामुळेही वाढू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षकांसाठी जर आपण सर्व शिक्षकांनी शाळेतल्या शिक्षकांनी ठरवून जर एकसारखा जर ड्रेस आपण घेतला, शक्यतो आपण पांढऱ्या रंगाचे कपडे त्या दिवशी घालतो, तर त्या पांढऱ्या शेडमध्ये लेडीज असतील त्यांनी एका प्रकारची साडी असेल, जेंट्सनी एक प्रकारचा शर्ट ड्रेस असेल, म्हणजे पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट, काळे शूज, अशा पद्धतीनं जर गेटअप आपण एकसारखा जर केला तर नक्कीच तोही आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यामध्ये त्याचाही हातभार लावू शकतो. तर सजावटीसाठी आपण या गोष्टी निश्चितच करू शकतो. आता यानंतर मित्रांनो आपण या कार्यक्रम आपण सादर करत असताना आपण प्रमुख पाहुणे बोलवत असतो, तर कोणकोणाला आपण या ठिकाणी प्रमुख पाहुणे बोलवू शकतो याविषयीची या ठिकाणी माहिती बघूया. तर मित्रांनो कार्यक्रमाला पाहुणे असतील तरच कार्यक्रमाला मजा असते, आणि त्यामुळं या 15 ऑगस्टच्या कार्यक्रमासाठी आपण गावातील सर्व मान्यवरांना पाहुणे म्हणून या ठिकाणी बोलवू शकतो. आपल्या सर्व पालकांना तर आपल्याला बोलवायचंच आहे, गावातील सगळ्या ग्रामस्थांना तर आपण निमंत्रित करायचंच आहे, त्याचबरोबर जे मान्यवर असतात गावातील प्रमुख व्यक्ती असतात त्यांनाही आपण या ठिकाणी बोलवायचं आहे. जर तुमच्या गावामध्ये किंवा परिसरामध्ये स्वातंत्र्य सैनिकांचे जर कोणी नातेवाईक असतील तर त्या नातेवाईकांना देखील एक आपण प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी आमंत्रित करू शकतो. त्याचबरोबर आपल्या गावातील आजी माजी सैनिक असतील तर त्यांनाही आपण या कार्यक्रमांना बोलवू शकतो, आणि आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये गावामध्ये ज्या काही इतर मान्यवर व्यक्ती असतील या सर्वांना आपण कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून या ठिकाणी आमंत्रित करू शकतो. पाहुणे असतील तर निश्चितच कार्यक्रमाची शोभा वाढते, आपल्या मुलांनाही तेवढंच प्रोत्साहन मिळतं आणि उत्स्फूर्तपणे मुलंही कार्यक्रम सादर करतात. त्यामुळे मित्रांनो आपल्या शाळेतील पालक, ग्रामस्थ सर्वांना आपण निमंत्रित करून आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती करायची आहे, जेणेकरून आपल्या कार्यक्रमामध्ये जी मुलं आपलं परफॉर्मन्स करणार आहेत, जे काही मुलांनी मेहनत घेतलेली असणार आहे, मुलांनी सजावट केलेली असणार आहे, चित्र काढलेले असतील किंवा प्रदर्शन वगैरे सर्व मांडलेलं असेल, म्हणजे मुलांनी जी काही मुलांनी आणि शिक्षकांनी जी मेहनत केलेली आहे ती बघण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, दाद देण्यासाठी हे सगळे मान्यवर किंवा ग्रामस्थ हे उपस्थित असायलाच हवेत. त्यामुळे या सगळ्यांना आपण या ठिकाणी 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून बोलवू शकतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो या सगळ्या बाबी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. या 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचं नियोजनामध्ये या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता प्रत्येकाने प्रत्येकजण म्हणजे आपण सर्वजण आपल्या शाळेमध्ये 15 ऑगस्टचं नियोजन करत असतो, उत्स्फूर्तपणे मोठ्या उत्साहाने आनंदाने आपला कार्यक्रम साजरा करत असतो, पण निश्चितच या काही गोष्टी ज्या मी सांगितल्या आहेत त्या थोड्याफार तुम्हाला निश्चितच उपयुक्त ठरतील. तर मित्रांनो ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये लिहा, आणि तुमच्याकडे काही वेगळे आयडियाज असतील, तुम्ही काही वेगळं जर करत असाल तर ते देखील नक्की कमेंटमध्ये करा, म्हणजे तुमच्याही आयडियाज मलाही कळतील आणि इतर सर्वांनाही कळतील. चला तर मित्रांनो व्हिडिओ माहिती कशी वाटली ती नक्की कमेंट करा, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या चॅनलशी जोडून राहा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.